महिला शहर अध्यक्ष हेमा चिंचोळकर यांची होणार हकलपट्टी, नवीन चेहऱ्याला मिळणार संधी। काँग्रेस पक्षाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असून काँग्रेसला पुन्हा सोन्याचे दिवस येतील अशी चर्चा सर्वत्र होत असली तरी सोलापूर शहर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक मोळी बांधण्यात पदाधिकाऱ्यांना अपयश येत आहे। काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन न करता मोठमोठ्या बडाया मारल्यानंच सुशीलकुमार शिंदे दुसऱ्यांदा पराभूत झाले, मात्र आमदार प्रणिती शिंदे स्वबळावर विजयी झाल्या आणि महिला काँग्रेस वाढविण्यात आमदार प्रणितींचा सिंहाचा वाटा आहे। परंतु सध्या शहर महिला काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस असल्याचं दिसत आहे। शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न न करता गटबाजी वाढवण्याचंच काम केल्याची चर्चा सध्या काँग्रेस भवनमध्ये व्हायरल होत आहे। तर चिंचोळकर यांनी मनमानी कारभार केल्यानं शहर महिला काँग्रेसमध्ये हेमा चिंचोळकर यांची हकालपट्टी होणार, तर काम न करता नुसतीच पदे घेणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदच्युत करून कामसू आणि पक्षवाढीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी संधी देणार का अशी चर्चा सध्या काँग्रेस कमिटीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी लता गुंडला, गीता राऊत, किरण नंदुरकर, मीनाक्षी बंकापूर या नव्या चेहऱ्यांनी फिल्डिंग लावली असून या चारही महिला आमदार प्रणिती शिंदे यांच्या विश्वासू समर्थक आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाची वर्णी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।